खासदार राजू शेट्टी हे चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तुम्ही राजू शेट्टींना मतदान करा, निश्चितच ते 100% सिक्सरच मारतील, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीत त्यांच्या कामाचे ढिंढवडे काढत त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची फिरकी घेत सभा गाजवली. येथील कल्पवृक्ष गार्डन येथे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील यड्रावकर, काँग्रेसचे गणपतराव पाटील, अल्पसंख्याक सेलचे राज्याध्यक्ष शबीर भैया अन्सारी, संजय पाटील यड्रावकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, पैलवान विठ्ठलराव मोरे, पंचायत समिती सभापती रुपाली मगदूम, सावरकर, माद नाईक, प्रकाश पाटील टाकवडेकर, मीनाक्षी कुर्डे, मल्लप्पा चौगुले, सर्जेराव शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, खासदार राजू शेट्टी यांची माझी चांगली मैत्री आहे. सर्वसामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारा नेता म्हणून तो मला फार आवडतो. सध्याचे सरकार निर्लज्ज असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी घोटाळ्यास शिवसेनाही जबाबदार असल्याचे सांगितले. अमित शहांना औरंगजेब म्हणणारे उद्धवराव त्यांचा निवडणूक अर्ज भरताना कसे उपस्थित राहतात, त्यावेळची वाघनखे गेली कुठे, वाघाची जात यावेळी कुठे गेली की वाघनख्यांनी गुदगुल्या करायची पाळी तुमच्यावर आली. मतदारांना कोणीही मूर्ख समजू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आधारे मतदानाचा हक्क बजावताना ते लोकशाही अबाधित राहील याची खबरदारीही निश्चितच घेतील, असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या भाषणाची नक्कल करत त्यांनी उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजन केले. अजूनही भाजपा सरकारला शेतकऱ्यांचे महत्व लक्षात आले नसल्याचे ते म्हणाले. केवळ जातीभेद करून लढाया लढवून निवडणुका जिंकायचे हे त्यांचे ध्येय आहे. सध्या कायदा व सुव्यवस्था यांची धूळधाण झाली आहे. सध्या पूर्वीपेक्षा आतंकवाद 20 पटीने वाढला असून पानसरे दाभोळकर यांची खुनी सापडत नाहीत ही शोकांतिका आहे. देशात चौकीदार असताना राफेलची कागदपत्रे चोरी कशी होतात असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नेहरूंच्या काळात एक मिशन होते तर नरेंद्र मोदींच्या काळात फक्त टेलिव्हिजन आहे, येथे न्याय मागितला तर जेल होते, लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाचे सरकार येण्याची गरज असून कोणत्याही जातीपातीचा विचार न करता खासदार राजू शेट्टी यांना मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. आपण पाहतोय माय महाराष्ट्र, राजू इनामदार सह मी स्नेहा.